नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलोय, तो म्हणजे महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 10वीसाठीचा मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील सिमिलॅरिटी हा चॅप्टर. तर या चॅप्टरमधील आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आज कव्हर करणार आहोत. तर चॅप्टरचं नाव आहे सिमिलॅरिटी. तर यामधील थोडेसा आपण टॉपिक अगोदर कव्हर करून घेऊ. तो पहिला म्हणजे काय, तर याच्यामध्ये पहा पूर्णची पूर्ण एक्झरसाइज कव्हर केली, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. ओके, तर सुरुवात करूया. सर्वात अगोदर ते म्हणजे रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. जर दोन त्रिकोण असतील तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा जो रेशियो आहे म्हणजे गुणोत्तर आहे ते कशा पद्धतीने असतं, तर त्याच्यासाठी या ठिकाणी पहा ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर आपल्याला दिलेले आहेत. ओके, आणि एडी हा जो आहे ही या त्रिकोणाची हाईट आहे आणि पीएस ही या त्रिकोणाची काय हाईट आहे. हाईट कधी पण कशी असते, परपेंडिक्युलर असते. ओके, तर आपल्याला माहिती एरिया ऑफ ट्रायंगल साठीचा फॉर्म्युला कोणता आहे, वन हाफ इंटू बेस इंटू हाईट, 1/2 गुणले पाया गुणले उंची. तर या ठिकाणी आपल्याला जर दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं असतं तर ते त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजे या ठिकाणी पहा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आपण काय करणार, वन हाफ इंटू बीसी इंटू एडी काढणार. ओके, आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू वन हाफ इंटू क्यूआर इंटू पीएस. या ठिकाणी वन हाफ कॅन्सल होत असतं, म्हणजे फक्त पाया बीसी आणि हाईट एडी, या ठिकाणी बीसी इंटू एडी, या त्रिकोणाचा त्रिकोण पीक्यूआरचा क्यूआर बेस आणि पीएस हाईट म्हणजे क्यूआर इंटू पीएस, अशा पद्धतीने आपल्याला त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा रेशिओ लिहिता येतो. ओके, त्याच्यासाठीचा रूल आहे पहा, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे या ठिकाणी पहा दोन त्रिकोणाचे आपल्याला पाया आणि उंची दिलेली असतील तर त्यांचा रेशिओ आपल्याला सांगता येईल, बी वन इंटू एच वन म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा बेस इंटू पहिल्या त्रिकोणाची हाईट डिवाइडेड बाय बी टू इंटू एच टू म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा बेस इंटू दुसऱ्या त्रिकोणाची हाईट. अशा पद्धतीचा आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ओके, आता याच्यामध्ये पहा दोन कंडिशन असतात, जर दोन त्रिकोणाची हाईट इक्वल असेल तर, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, जर दोन त्रिकोणाची उंची सारखी असेल तर आपण काय करणार, त्यांचा जो रेशिओ असणार आहे क्षेत्रफळांचा रेशिओ ए वन अपॉन ए टू ज्याला आपण म्हणतो, तर ते असणार आहे बी वन अपॉन डी टू म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा बेस डिवाइडेड बाय दुसऱ्या त्रिकोणाचा बेस. म्हणजे उंची समान असेल तर त्यांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या गुणोत्तर एवढं असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर जर त्रिकोणाचा पाया समान असेल, इफ बेसिस ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, दोन त्रिकोणाचे जर पाया समान असतील तर त्यांचा जो रेशिओ असणार आहे तो त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असणार आहे. राईट, म्हणजे एच वन अपॉन एच टू, अशा पद्धतीने या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ओके, आता आपण सुरुवात करतोय प्रॅक्टिस सेट 1.1. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे पहा, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6, फाइंड द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोणाची बेस आणि दोन त्रिकोणाच्या हाईट आपल्याला दिलेल्या आहेत, तर त्याच्यावरून आपल्याला त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. या ठिकाणी गिवन काय पहा आपण लिहून घेऊ. आपण म्हणू शकतो पहिल्या त्रिकोणाचा बेस म्हणजे बी वन पाया किती आहे 9. ओके, त्याच्यानंतर पहिल्या त्रिकोणाची हाईट एच वन आपल्याला दिलेली आहे, ती किती दिली, हाईट इज 5, म्हणजे बी वन इज इक्वल टू 9 आणि एच वन इज इक्वल टू 5. त्यासोबत आपल्याला दुसरा त्रिकोण दिलाय, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10, म्हणजे आपण त्याला दुसरा त्रिकोण बी टू इज इक्वल टू 10 आणि हाईट ऑफ अनदर ट्रायंगल इज 6 म्हणजे एच टू इज इक्वल टू 6, या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचंय, फक्त फॉर्म्युला अप्लाय करायचा. काय फॉर्म्युला आपला, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर ए वन अपॉन ए टू आपण त्याला म्हणू. ए वन हे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, ए टू हे दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, त्यांचा आपल्याला रेशिओ फाइंड आउट करायचा असेल तर आपण फॉर्म्युला काय करणार, बी वन इंटू एच वन डिवाइडेड बाय बी टू इंटू एच टू. राईट, म्हणजे दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणोत्तर एवढं असतं. त्याच्यामध्ये आपण काय होणार, व्हॅल्यू पुट करणार आहोत. बी वन ची व्हॅल्यू आहे 9, एच वन ची व्हॅल्यू आहे 5 डिवाइडेड बाय बी टू ची व्हॅल्यू आहे 10 इंटू एच टू ची व्हॅल्यू आहे 6. हे आपण कॅल्क्युलेशन करायचंय. कॅल्क्युलेशन करताना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5 ने भागू देऊ शकतो, 5 × 5, 5 × 2 = 10. ओके, या ठिकाणी 3 ने भागू देऊ शकतो, 3 × 6 = 9, म्हणजे वरती होऊ शकता 3 × 3 आणि डिनॉमिनेटरला 2 × 4 म्हणजे 3/4 इज द आन्सर. म्हणजे आपला ए वन अपॉन ए टू म्हणजे त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय आलेलं आहे, 3/4. राईट, त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पहा, इन फिगर या ठिकाणी आकृती दिली, बीसी इज परपेंडिक्युलर टू एबी, बीसी हा जो आहे एबीला परपेंडिक्युलर आहे या ठिकाणी दिसते पहा. त्यानंतर एडी इज परपेंडिक्युलर टू एबी, एडी हा जो आहे तो पण एबीला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. त्याचबरोबर बीसी इज इक्वल टू 4, या ठिकाणी बीसी आपल्याला 4 दिलेला आहे. ओके, एडी इज इक्वल टू 8, एडी या ठिकाणी दिलेले आपल्याला 8.
तर अशा पद्धतीने आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं, देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. तर एडीबी एबीसी हा जो ट्रायंगल आहे वरचा ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल एडीबी, या ठिकाणी एडीबी हा ट्रायंगल, या दोन ट्रायंगलचा आपल्याला रेशो काढायचा आहे, एरियाचा रेशो. तर तो काढण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हे जे दोन ट्रायंगल आहेत त्यांचा बेस सेम आहे. पा या ठिकाणी एबी या बेसवरती हा ट्रायंगल आहे आणि या एबी या बेसवरती हा ट्रायंगल आहे, राईट. म्हणजे त्यांच्यामध्ये ही एबी कॉमन साईड आहे, ती म्हणजे त्यांचा काय बेस आहे, पाय आहे. म्हणजे एकाच पायावर उभे असलेले दोन त्रिकोण आहेत, ओके. तर आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोणाचं जर पाया समान असेल तर त्यांचं क्षेत्रफळ गुणोत्तर जे असतं ते त्यांच्या उंचीच्या गुणोत्तर एवढं असतं, राईट. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू, तर एबीसीची हाईट काय असणार आहे, एबीसीची हाईट आहे बीसी डिवाइडेड बाय एडीबीची हाईट आहे एडी, म्हणजे बीसी अपॉन एडी एवढंच त्याचा आन्सर असणार आहे. त्याच्या फक्त व्हॅल्यू पुट करायच्या, ओके, कारण त्यांचा बेस कसा आहे समान आहे, राईट ना, पाया समान आहे. मग बीसीची व्हॅल्यू आहे 4 डिवाइडेड बाय एडीची व्हॅल्यू आहे 8, म्हणजे 4/8 मीन्स 1/2 इज द आन्सर. चाराने बघता 4 × 2 = 8, तर 1/2 हा रेशिओ त्यांचा आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3, इन फिगर सेगमेंट पीएस इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट आर क्यू. पीएस हा जो आहे तो आर क्यू ला परपेंडिक्युलर आहे या ठिकाणी. त्यानंतर सेगमेंट क्यूटी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट पीआर. क्यूटी हा जो आहे हा पीआर ला परपेंडिक्युलर आहे, राईट, अशा पद्धतीने. त्यानंतर इफ आर क्यू इज इक्वल टू 6, आर क्यू या ठिकाणी किती दिलेला आपल्याला 6 दिलेला आहे. त्यानंतर पीएस इज इक्वल टू 6, पीएस पण आपल्याला किती दिलेला आहे 6, आणि पीआर इज इक्वल टू 10, हा पूर्ण पीआर जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 12. तर आपल्याला फाइंड आउट करायचंय क्यूटी, तर हा जो काही क्यूटी आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचंय, ओके. तर या ठिकाणी बाबा प्रश्न खूप सिंपल आहे, आपल्याला फक्त थोडासा विचार करायचा आहे. या ठिकाणी जर तुम्ही ट्रायंगल पी क्यू आर, हा जो ट्रायंगल दिसतोय पी क्यू आर, या ट्रायंगलचा जर विचार केला तर सुरुवातीला आपण समजा क्यू आर हाईट, क्यू आर हा बेस घेतला, राईट, क्यू आर हा ट्रायंगलचा बेस घेतला, त्याची हाईट काय होणार आहे, पीएस इज द हाईट ऑफ दिस ट्रायंगल, राईट. कारण क्यू आर हा बेस आहे ट्रायंगल पी क्यू आर साठीचा विचार करतोय, पा दिसतोय आपल्या सर्वांना पी क्यू आर. तर पी क्यू आर मध्ये या ठिकाणी हा त्याचा बेस आहे आणि ही त्याची काय आहे हाईट आहे, परपेंडिक्युलर आहे. तर आपण त्याचं क्षेत्रफळ काढता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, आपल्याकडे फॉर्म्युला काय ट्रायंगलचा, 1/2 × बेस इंटू हाईट. त्याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केला, 1/2 × बेस म्हणजे काय आहे आपला क्यू आर, राईट, त्याच्यानंतर हाईट काय आहे आपली पीएस, त्याच्या किमती देऊ आपण 1/2 × क्यू आर ची व्हॅल्यू किती आहे 6 × पीएस ची व्हॅल्यू आहे 6. दोनने भाग द्या, 1/6 भाग जाईल, 2 × 6 आणि 7 × 18 किंवा 6 × 36/2 = 18. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर किती आला, 18 आलेला आहे. आता पहा हाच जो काही ट्रायंगल आहे तोच ट्रायंगल आपण दुसऱ्या पद्धतीने विचार केला, या ठिकाणी बेस जर आपण पी आर हा बेस घेतला, कोणता पी आर जर बेस घेतला, तर त्याची हाईट काय होणार आहे टी क्यू, म्हणजे त्याचं क्षेत्रफळ सेम असणार आहे, फक्त आपण बेस आणि हाईट चेंज केली होती. बेस आपण पी आर घेणार आणि हाईट काय घेणार टी क्यू, तर क्षेत्रफळ तेच राहणार आहे. आपण लिहू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 × बेस आपण कोणता घेतोय पी आर, पी आर इज द बेस अँड टी क्यू इज द हाईट, ओके. आता त्याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू पुट केलं, एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला आलेला किती 18 आलेला आहे, इज इक्वल टू 1/2 × पी आर आपल्याला दिलेले आहे, किती दिले ते 12 × क्यू टी आपल्याला काढायचंय. आता या ठिकाणी 2 × 12 भागत्या, बेग बाय बेसक 12, 6 इकडे मल्टिप्लाय केले इकडे डिवाइड करू आपण, 18/6 इज इक्वल टू क्यू टी, म्हणजेच आपल्याला 6 × 3 = 18 क्यू टी चल्ली किती येणार आहे 3. अशा पद्धतीने आपल्याला क्यूटीचा फिगर एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी, एपी हा बीसीला परपेंडिक्युलर आहे, एडी इज पॅरल टू बीसी, एडी ही रेषा आहे ती बीसीला पॅरल आहे, देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी. तर आपल्याला ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल बीसीडी यांचं गुणोत्तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर खूप सिंपल आहे, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ट्रायंगल एबीसीचा बेस आहे बीसी आणि ट्रायंगल बीसीडी जो आहे त्याचा पण बेस काय आहे बीसी, म्हणजे बेस सेमान आहे समान आहे, राईट. त्याचबरोबर हे दोन ट्रायंगलचा जर विचार केला, दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते पॅरल लाईनच्या मध्ये आहेत, ओके.
तर दोन पॅरलेन्स मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे असतं म्हणजे त्यांची हाईट जी असणार ती कशी असणार आहे, समान आहे, म्हणजे एपी इज सेम, राईट, हाईट इज सेम, म्हणजे पाया पण समान आहे, उंची पण समान आहे, तर त्यांचं गुणोत्तर कसं असणार आहे, एकास एक असणार आहे. किंवा तुम्ही अशा पण लिहू शकता, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी इज इक्वल टू, या ठिकाणी पहा एबीसीचा पाया कोणता आहे, बीसी, आणि त्याची हाईट काय येते, एपी, डिवाइडेड बाय बीसीडीचा बेस काय आहे, बीसी, आणि त्याची हाईट काय येते, एपी. म्हणजे एपी एपी गेट कॅन्सल आणि बीसी बीसी गेट कॅन्सल, आन्सर इज 1/1, म्हणजे आपण म्हणू शकतो 1:1 इज रेशियो. ओके, तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला त्याचा आन्सर करायचा आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे या एक्झरसाइज मधील, इन अ फिगर पी क्यू इज परपेंडिक्युलर टू बीसी, पी क्यू हा जो आहे तो बीसीला परपेंडिक्युलर आहे, त्यानंतर एडी इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू बीसी, या ठिकाणी पहा एडी इज परपेंडिक्युलर टू बीसी, फाइंड द फॉलोइंग रेशियो, आपल्याला या ठिकाणी काही रेशियो दिलेले आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. सर्वात पहिला आहे तो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी, या ठिकाणी पहा पी क्यू बी पी क्यू बी पी क्यू बी या ठिकाणी पहा हा ट्रायंगल आहे, ट्रायंगल पी क्यू बी या ट्रायंगलचा, आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे, पी बी सी, तर तो आपल्या पी बी सी म्हणजे कोणता, पी बी सी हा ट्रायंगल, राईट. तर आपण काय करणार आहे, पी क्यू बी जो ट्रायंगल आहे त्याचा बेस आणि हाईट आपल्याला माहिती आहे, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंचीचे गुणोत्तर एवढं असतं, राईट. म्हणजे पी क्यू बी चा बेस काय आहे, बी क्यू, आणि त्याची हाईट आहे पी क्यू, राईट, डिवाइडेड बाय पी बी सीचा बघा, पी बी सी त्याचा बेस आहे बी सी, आणि त्याची हाईट कोणती आहे, त्याची हाईट पण पी क्यूच आहे, राईट. या ठिकाणी पी क्यू गेट कॅन्सल, आन्सर इज बी क्यू अपॉन बी सी, अशा पद्धतीने आपला आन्सर आलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे आहे एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी आणि एबीसी, पीबीसी आणि एबीसी, या ठिकाणी अगोदर पीबीसीचं पाहून घेऊ, पीबीसीचा बेस आहे बीसी इंटू त्याची हाईट आहे पी क्यू, डिवाइडेड बाय एबीसीचा विचार करा, ट्रायंगल एबीसीचा बेस आहे बीसी, आणि त्याची हाईट कोणती आहे एबीसीची, ही मोठी हाईट ती म्हणजे एडी. या ठिकाणी काय पहा, बेस सेम आहे, बेस गेट कॅन्सल, म्हणजे आपला आन्सर येणार आहे पी क्यू अपॉन एडी, राईट. त्यानंतर पुढे आपण पाहतो तीन नंबरचा, ते म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. तर आपण पाहिलेलं पहा, या ठिकाणी एबीसी जो आहे एबीसीचा बेस आहे बीसी आणि हाईट आहे एडी, म्हणजे बीसी इंटू एडी डिवाइडेड बाय ट्रायंगल एडीसीचा जर विचार केला, या ठिकाणी पहा एडीसी हा ट्रायंगल आहे, तर डीसी हा बेस आहे आणि एडी हा हाईट आहे, म्हणजे आपण लिहू शकतो डीसी इंटू एडी, एडी एडी गेट कॅन्सल, आन्सर इज बीसी अपॉन डीसी, राईट. अँड लास्ट वन, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. तर एडीसी चा आताच आपण पाहिलं, या ठिकाणी डीसी बेस आहे आणि एडी इज हाईट, मग आपण लिहू डीसी इंटू एडी डिवाइडेड बाय पी क्यू सीच्या बाबतीत पहा पी क्यू सी, बेस इज क्यू सी अँड हाईट इज पी क्यू, म्हणजे क्यू सी इंटू पी क्यू आपण लिहू शकतो, क्यू सी इंटू पी क्यू. या ठिकाणी पहा, काहीच कॅन्सल होण्यासारखं नाही, बेस पण इक्वल नाही आहे आणि हाईट पण इक्वल नाही आहे, तर हेच आपलं आन्सर असणार आहे. तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपली प्रॅक्टिस सेट 1.1 कम्प्लीट झालेली आहे. जर यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता. त्याचबरोबर पुढील व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत लगेच, ते नक्कीच पहा. तसेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.